नमस्कार दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासनं स्वागत आज तुम्ही ऐकणार आहात संजय पाटील मायखोपकर यांची मोहिनी ही कथा जयरुद्र जेव्हा रेल्वे फलाटावर पोहोचला तेव्हा सात दहाची लोकल सुटली होती विरारहून बलसाड पॅसेंजरची कनेक्टिव्ह लोकल ही लोकल सुटली म्हणजे विरारला जाऊन एक तास कंटाळवाणा काढावा लागणार हा विचार मनात येताच तो नुकत्याच सुरू झालेल्या लोकलच्या दिशेनं धावत सुटला गाडीने आत्ताच कुठे वेग घेतला होता त्यामुळे एक झेप घेताच त्याने लोकलच्या दरवाज्यातला दांडा बरोबर पकडला गर्दी फारशी नव्हती पण बसायला सीट रिकामी नव्हती तो एका बाजूला टेकून उभा राहिला दीर्घ श्वास घेतला कुणीतरी त्याला म्हटलं सुद्धा काका जरुरी काय होती इतक्या घाईत लोकल पकडायची हात सुटला असता तर जयरुद्रनं आवाजाच्या दिशेने बघितलं विशीतल्या एका मुलीनं हा प्रश्न केला होता तिची काळजी रास्त होती त्या मुलीला हात करून त्यांनी स्मितहास्य केलं एवढ्यात नाला सोपारा स्टेशन आलं बराचसा रिकामा झाला त्याला बसायला जागा मिळाली आईसं वाटलं डोळे मिटून तो निवांत झाला असेल तोच हिसकेखात लोकल थांबली त्यांनी हातातल्या था मनगटावरच्या घड्याळात बघितलं बलसाड सुटायला फक्त तीन मिनिटं बाकी होती तो जागेवरनं उठला दरवाज्यात आला बाहेर झुकून बघितलं स्टेशन बरंच दूर होतं म्हणजे आता वाजले की बारा मेहनत गेली वा या एक तास माशा मारा प्लॅटफॉर्मवर तो वैतागून पुन्हा सीटवर जाऊन बसला त्याची नजर आता दरवाजापाशी उभे असलेल्या तरुण मुलामुलींकडे गेली मजबूत बांध्याचा जाड मिशी असलेल्या त्या तरुणाला खेटून ग्रीन शर्ट आणि काळ्या जीन मधली तरुणी खेटून उभी होती आणि त्याला स्वतःजवळचे वेफर्स भरवत होती स्वतः सुद्धा खात होती तर त्यांच्याच बाजूला आणखीन एक तरुण तरुणी उभी होती हा तरुण काहीसा हडकोळा सावळ्या रंगाचा थोडीशी विरळ दाढी वाढलेला असा त्याच्या सोबत असलेली मुलगी गोरी गोमटी होती अंगावर सलवार कमीज होत ती त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या छातीवर डोकं टेकून उभी होती तो हळूस आवाजात काहीतरी कुजबुजत होता ती मान हलवत होती मध्येच मान वर करून हसत होती जयरुद्र स्वतशी हसला आणि अनपेक्षित त्याच्या डोळ्यातनं अश्रूच टपकले मोहिनी सडपातळ बांध्याची काळेभोर केस पण बोनी पद्धतीनं केशरचना बांधणारी साडीला मॅचिंग ओठावर लाली लावलेली गळ्यात छोटसं मंगळसूत्र चेहऱ्यावर सतत हास्य ठेवणारी वयाची पन्नाशी ओलांडल्यावरतीची ओळख झाली त्याच्याच वयाची ही मोहिनी ओळखीचं रूपांतर नंतर चांगल्या मैत्रीत झालं भेटी गाठी वाढल्या फोन करून मनसोक्त मन मोकळ्या गप्पाही व्हायला लागल्या दोघेही सांसारिक आपल्या कौटुंबिक प्रपंचात सुखे असलेले पण या ओळखीत कुठलीही अपेक्षा नव्हती निस्वार्थ निखळ अशी मैत्री पण मनुष्याचं कुतूहल कधी कधी चांगली नाती दुरवायला कारणीभूत ठरतं मोहिनी आपली मैत्रीण कुठे राहते घरात कोण कौन कोण आहेत त्याची ओळख व्हावी या जिज्ञाचे पोटी तो तिच्या घरी जाऊन पोचला अर्थात कसं यावं वगैरे म्हणजे पत्ता तिने दिलाच होता पण तिची इच्छा नव्हती त्याने आपल्या घरी यावं पण तो गेला अगदी अचानक त्याचं स्वागत तर तिने केलं पण मनातनं तिला त्याचं घरी येणं आवडलेलं नव्हतं अधिक वाढणारी मैत्री आणि आपली अधिक काळजी करणारा मित्र आता तिच्या मनातनं उतरायला लागला मोहिनी त्याला टाळायला लागली अधूनमधून बोलणं होई पण फक्त औपचारिक हे त्याच्याही ध्यानात यायला लागलं मोहिनीप्रती असलेली मैत्रीतली प्रेमभावना एकमेकांच्या मैत्रीत दुरावा निर्माण करेल असं कधीच वाटलं नव्हतं तू माझा विश्वास तोडलास हे तिचे शब्द त्याच्या जिव्हारी लागले कुणी विश्वास असा शब्द उच्चारला तरी त्या शब्दाची घृणा निर्माण होत होती मोहिनीचा आपल्या मैत्रिणीचा काहीतरी गैरसमज झालाय तो मिठावा अशी त्याची प्रामाणिक इच्छा होती पण मोहिनी काही ऐकण्यास तयारच नव्हती तिने एकदा पुन्हा भेटावं बोलावं बोलण्यातूनच तर काय चुकलंय हे समजलं असतं चुका सुधारल्या जाऊ शकतात पण तसा योगच येत नव्हता जसजसे दिवस जात होते तसतसं अधिकच त्यांच्या मैत्रीत दुरावा वाढत चालला होता मैत्री आहे होती असं म्हणण्याइतका तो धूसर व्हायला लागला होता काही महिन्यांनंतर अचानक भेटीचा योग आला जयरुद्रच्या शेजारच्या गावी मोहिनी आपल्या मित्रपरिवारासोबत काही कामानिमित्त आल्याचं समजलं तिने भेटावं म्हणून त्याने इच्छा प्रकट केली के ह्यावेळी मात्र मोहिनी त्याला टाळू शकली नाही हे बघ जयरुद्र मी माझ्या मित्रपरिवारासह आहे तुझी इच्छा आहे तर फक्त पाच मिनटं भेटू शकेन तू दुपारनंतर म्हणजे तीनच्या दरम्यान स्टेशन रोडला उभा राहा स्टेशन रोड, रोड। पण नक्की कुठे हे बघ रहदारीचा रस्ता आहे आणि माझ्यापेक्षा तुला जास्त माहिती आहे या परिसराची तूच सांग ना तू कुठे राहशील ठीक आहे मग मेन रोडवरनं निघालीस की महाराष्ट्र बँकेजवळ तुमची गाडी थांबवा ठीक आहे असं म्हणत तिने फोन कट केला किती दिवसांनी मोहिनीची भेट होणार घडणार मनात हृदयात आनंदाची कारंजी उडायला लागली उत्साहाच्या भरात जयरुद्र भेटीच्या ठरलेल्या वेळेच्या जवळजवळ एक तास आधी पोहोचला तिची आवडती काजू कतली एक किलो सफरचंद आणि काही पुस्तकं भेट देण्यासाठी घेतली तीन वाजून गेले तरी ती नाही आली हे बघून तो अस्वस्थ व्हायला लागला फोन लावावा का लावू नये मोबाईलच्या बटनांशी त्याची बोटं चाळा करायला लागली शेवटी हिंमत करून त्याने फोन लावलाच मोहिनी तू येतेस ना का दुसऱ्या रस्त्यानं निघून गेलीस अरे किती आधी रतोयस हो भेटते म्हणून शब्द दिलाय ना मग भेटल्याशिवाय कशी जायनार रे मी तिच्या बोलण्यात मिठासपणा भरलेला होता नेहमीसारखा त्या आवाजाचीच तर त्याला एक प्रकारे मोहिनी झाली होती म्हणून तर जयरुद्रनं त्याच्या मैत्री जीवाभावाची या व्हॉट्सअप ग्रुपवर तिलाही सामील करून घेतलं होतं त्या ग्रुपवर त्याचे खटके उडाले आणि तो स्वतःहून त्या ग्रुपमधनं बाहेर पडला त्यानंतर तिची ही पहिली भेट होणार होती ग्रे रंगाची अँबॅसेडर थांबताना त्यांनी बघितलं दरवाजा उघडून बाहेर आलेल्या मोहिनीवर त्याची नजर पडली तिचे इतर मित्र गाडीतच बसून होते ती पाच पावलं चालून आली एका अर्थी तिचं एकटीनं येणं बरच होतं सर्वांसमोर तू मला का टाळतेस हे विचारणं अवघडल्यासारखं वाटलं असतं नाही नाही तसं विचारणं बरंही दिसलं नसतं कसं आहेस तिला भेटण्यासाठी उत्सुक असलेल्या जयरुद्रच्या तोंडून ती भेटून सुद्धा शब्दही बाहेर पडत नव्हते थँक्स तो कसं कसं म्हणाला हे सांगण्यासाठी भेटायचं होतं तिने हसून विचारलं नाही तसं नाही ग मग तिने नजरेनंच विचारलं त्याला काही सुचतच नव्हतं त्याने आपल्या हातातली पुस्तकं तिला देऊ केली पुस्तकांवर एक नजर टाकत तिने आभार व्यक्त केले मग त्यांनी आपल्या हातातली खाऊची पिशवी पुढे केली पण तिने ती खाऊची पिशवी स्पष्टपणे नाकारली तो घे ना घे ना म्हणत राहिला बोलत राहिला पण ती काही ऐके ना ती आपल्या नकाराला चिकटून राहिली अगं घरी घेऊन जा ना मुलांसाठी खाऊ आहे खाऊची पिशवी देत असताना त्याने तिचा हात हातात घेतला अरे खरंच नको घरात भरपूर खाऊ आहे तू तु, तु, तुझ्याच मुलांना घेऊन जा ना प्लीज अगं पण घे ना तिचा हात हातातच होता तिच्या चेहऱ्यावर निरागस भाव होते ती हळूच म्हणाली ए अरे हात सोड ना तो भानावर आला तिच्या हाताकडे लक्ष केलं कोमल मऊ काहीशा सुरकुत्या पडलेल्या हाताकडे त्याने आत्ता कुठे निरखून बघितलं प्रथम स्पर्श होता नकळत झालेला मनातच तो सॉरी सॉरी म्हणत तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिला चल येऊ असं म्हणत त्याला जास्त काही बोलू न देता तिने त्याचा निरोप घेतला ती गाडीत जाऊन बसली तिच्या मित्रांशी बोलण्याची इच्छा अपुरी राहिली त्याने हात उंचावला तिला निरोप दिला अपेक्षा होती की ती एकदा तरी खिडकीतनं हात बाहेर काढेल हात करेल आपल्याला पण तिने साधव बघितलं सुद्धा नाही मोहिनी दृष्टी आड झाली त्याच्या हातातली खाऊची पिशवी खाली पडली त्याने आपल्या हाताकडे बघितलं ज्या हाताने मोहिनीला पहिल्यांदा स्पर्श केला होता त्याच हाताची मूठ त्यांनी उभ्या असलेल्या गाडीवर ठोसा मारला आणि सरळ स्टेशनच्या दिशेनं चालायला लागला या भेटीनंतर सगळं सुरळीत होईल असं वाटत असताना मैत्रीचं नातं अधिकच दुरावत गेलं जयरुद्र पुन्हा आपल्या मैत्री जीवाभावाची या ग्रुपवर परतला पण मोहिनीनं केलेल्या आरोपरूपी मेसेजनं पुरता तुटला तुला वाटत असेल तू मैत्री जीवाभावाची ग्रुपमध्ये येऊन मोहिनीला हरवलंस तर खूप मोठी चूक तु तु आहे तुझी तू ग्रुप सोड किंवा तू ग्रुपवर येऊ नये असं मी कुणालाही सांगितलेलं नाही तुला पुन्हा ग्रुपवर बघून काही मित्रमैत्रिणींना आनंद झाला असेल पण मी तुझी मैत्रीण कधीच नव्हते आणि नाही तेव्हा हे नातं इथे संपव मला त्रास देऊ नकोस मोहिनीने बोलण्याचे सगळे मार्गच बंद करून टाकले होते त्याला जोरात ओरडून ओरडून सांगावं असं वाटत होतं की मैत्रीत हीच किंमत केलीस का सगळ्या गोष्टीत तुझं गणित पक्क असेलही पण मैत्रीचं गणित तुझं कच्चं राहिलं या मित्राला तू ओळखलंच नाही तुला हरताना नाही तर तुला जिंकताना बघायचंय मला तुझी प्रगती बघायची आहे मला तुझ्या चेहऱ्यावर ओसंडणारा आनंद बघायचा आहे मला बास इतकंच विचारचक्रात तो गुंतला होता तिचेच विचार भोवऱ्यासारखे घर फिरत होते तिचे प्रश्न आणि त्याची उत्तर मनात पिंगा घालत होते कितीतरी वेळ कधी थांबलेली लोकल सुरू झाली आणि विरार स्टेशनच्या एक नंबर फलाटावर उभी राहिली हे त्याला समजलंच नाही ओ काका विराराला उतरायचंय का, का, विरार का नाही एका तरुणानं त्याच्या खांद्याला हात लावून हलवत विचारलं अरे हो हो जयरुद्र भानावर आला त्यांनी घड्याळाकडे नजर टाकली तीन नंबर फलाटावर नजर टाकली बलसाड पॅसेंजर निघून गेली होती आता एक तास काय करायचं सभोवत आली नजर फिरवून कोणी ओळखीचा मित्र दिसतोय का ते बघितलं पण कोणीही नव्हतं संध्याकाळचे साडेसात वाजून गेले होते आता साडे पर्यंत करायचं काय एक नंबर फलाटावरून त्याचं लक्ष मॉडर्न बारकडे गेलं आपोआप त्याची पावलं तिथे वळली मद्यपिंनी सगळी टेबल भरलेली दिसत होती फक्त एक शेवटचं एकेरी खुर्ची असलेल्या टेबलावर एक व्यक्ती पाठमोरी बसलेली त्याला दिसली आणि तिथेच एक जागा होती एक बर्ड वायझर विअर व्हेज चिकनखली चना मसाला दोन पराठे समोर उभ्या असलेल्या वेटरला त्यांनी ऑर्डर दिली आणि त्याचवेळी समोर बसलेल्या व्यक्तीकडे त्याचं लक्ष गेलं अरे राजे भोसले तू अहो भाग्य चक्क जयरुद्र साहेब तेही बारमध्ये आश्चर्य कधी बसून हा दारूचा तिटकारा असणारा अरे पिऊ नका रे पिताय तर लिमिटमध्ये प्या असे ढोस देणारा मित्र चक्क बारमध्ये अरे साहेब वगैरे काय मित्र आहोत यार आपण माझा असू दे पण मला वाटतं तू सुद्धा पित नव्हतास ना नाही का जयरुद्रानं ग्लास तोंडाला लावत बियरचा घोट मारत ग्लास खाली केला पुन्हा ग्लास भरला हो रे मी सुद्धा पित नव्हतो पण दुःख विसरायला हे बरं असतं असं म्हणतोय बघतोय अनुभव घेऊन अरे तुला कसलं दुःख सांगतो सांगतो तुम्ही सगळ्या मित्रांना गर्लफ्रेंड आहेत मैत्रिणी आहेत तुम्ही त्यांना घेऊन मस्त मजा मारत सिनेमाला जाता पिकनिकला जाता पण मला एक साधी मैत्रीण नाही रे अच्छा हे दुःख आहे तर जयरुद्राला बियरचा घोड घेता घेता ठसका लागला भोसलेकडे बघ जयरुद्र म्हणाला अरे तू म्हणतोस ना तशा माझ्या काही हजार मैत्रिणी नाही आहेत मोहिनी माझी एक खास मैत्रिणी फक्त एकमेकांच्या भावना आम्ही बोलण्यातनं शेअर करतो सिनेमा पिकनिक अशा गोष्टींपासून आमची मैत्री तरी दूर आहे पण पुढे बोलणं त्याने टाळलं मोहिनीशी बिनसलंय हे सांगावं का सांगू नये तो विचारात पड़ला। न सांगणं हेच योग्य त्याच्या मनाने कौल दिला दोघेही समदुखी होते मोहिनीनी त्याच्याबरोबरचं नातं संपवलेल्या दिवसापासून तर जयरुद्रनं पिणं सुरू केलं होतं पण त्याचा पिण्यावर ताबा होता पण शेवटी एक ग्लास सुरू करून तळेराम व्हायला किती उशीर लागतो आणि मोहिनीचे शब्द त्याला पुन्हा आठवले नाही नाही त्याला ते विसरता येतच नव्हते ती म्हणाली होती तू आज बियर प्यायलायस शी माझ्याशी इथनं पुढे बोलू नकोस अगं मोहिनी मी टेन्शनमध्ये होतो बिअर पिऊन टेन्शन संपत का आस्थेनं तिने विचारलं होतं त्या वाक्याच्या आठवणीनं हातातला ग्लास त्यांनी खाली ठेवला आणि तो उठला राज तुझं आरामशीर चालू दे मी काउंटरला तुझंही बिल पेड करतो असं म्हणत तो बाहेर पडला बार बाहेर पडता पडता तो स्वतःशीच हसला राजपेक्षा आपण समाधानी असायला हवं भले आज आपली मैत्रीण मोहिनी रुसली असेल दुरावली असेल पण जे काही क्षण तिच्या मैत्रीच्या काळात अनुभवले त्या आठवणी तर आपल्यापाशी आहेत आठवणींची साठवण मग भले आनंद देणाऱ्या क्षणांची असो किंवा कडू डोस पाजणारी असो पण तिच्या भोवतीची ती आठवण आहे तिला आठवणारी हे तर काहीच नाही मग त्याचं लक्ष मोबाईलवरच्या मोहिनीच्या कोऱ्या डीपीवर गेलं बी पॉझिटिव्ह यस, पॉझिटिव्ह राहायचंच या विचारांनी तो सुखावला आता त्याला त्या कोऱ्या डीपीवर क्षणाक्षणाला विविध रूपातल्या छटा दिसायला लागल्या मोहिनीच्या अंतरंगाला ढवळून काढणाऱ्या